2022 हे वर्ष आता संपत आलं आहे आणि या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे 8 नोव्हेंबरला. चला जाणून घेऊया या चंद्रग्रहणाचा कोणत्या राशींवर कसा परिणाम होईल, कोणत्या राशींसाठी ते शुभ ठरेल, तर कोणत्या राशींना काळजी घ्यावी लागेल. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मेष राशीपासून सुरुवात करूया. वर्षाच्या शेवटच्या चंद्रग्रहणाचा प्रभाव मेष राशीसाठी काहीसा नकारात्मक असू शकतो. मेष राशीला धनहानीसोबतच काही आरोग्याच्या समस्यांना सुद्धा तोंड द्यावं लागू शकतं. वृषभ राशीसाठी चंद्रग्रहण संमिश्र परिणाम करेल. या राशीला धनसंपत्तीचे संकेत मिळत असले तरी शिक्षणावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्पर्धा परीक्षेत बसलेल्यांना सुद्धा हा काळ थोडासा कठीण जाऊ शकतो. मिथुन राशीसाठी चंद्रग्रहण शुभ संकेत देत आहे. तुम्ही पैसे कमवू शकता, अडकलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला चांगली नोकरी सुद्धा मिळू शकते किंवा चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे तुमची बढती होण्याची सुद्धा शक्यता आहे. कर्क रास. वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण कर्क राशीसाठी त्रासदायक ठरू शकतं. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये काही अडचणी येऊ शकतात. या चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना सुद्धा करावा लागू शकतो. सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे वैवाहिक आणि प्रेमसंबंध मजबूत होण्याचे संकेत आहेत. एखाद्या ठिकाणी लग्नाची चर्चा सुरू असेल तर ते लवकरच होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण संमिश्र परिणाम घेऊन येईल. या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते तर कुटुंबातील सदस्यांशी मतभेद होण्याची सुद्धा चिन्ह आहेत. शुभचिन्ह म्हणजे या राशीची लोक नवीन घर खरेदी करू शकतात. तुळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक नुकसान होण्याची चिन्ह आहेत. शहाणपणाने पैसे खर्च केले तर मोठं नुकसान टाळू शकतं. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण शुभ ठरू शकतं. तुम्हाला संतती सुख मिळण्याची सुद्धा शक्यता आहे किंवा मुलांकडून काही चांगली बातमीही मिळू शकते. धनुराशीच्या लोकांना चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे नोकरीत चढ उतार पहावे लागू शकतात. वरिष्ठांपासून दूर राहा आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करा. मकर राशी. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे मकर राशीच्या लोकांच्या मानसन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे. आपण नवीन वाहन खरेदी करू शकता किंवा नवीन जबाबदारी सुद्धा घेऊ शकता. कुंभ राशीसाठी हे शेवटचं चंद्रग्रहण काही वेगळे आणि शुभ संकेत देत आहे. तुमचा आदर वाढेल, तुम्हाला नवीन जबाबदारी मिळेल, कुटुंबात सुद्धा चांगले संबंध प्रस्थापित होतील. जर तुम्ही लग्नासाठी स्थळ शोधत असाल तर तुमचा शोध पूर्ण होऊ शकतो. मीन राशीला आरोग्याबाबत जागरूक राहावे लागेल. तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्या आणि पैशांची हानी टाळा. पैसे समजदारीने खर्च करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.